अविनाश जाधव यांना ठाणे प्रशासनाने तडीपारीची नोटीस देऊन गुन्हा दाखल केला आहे त्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे अविनाश जाधव यांच्या पाठीशी आहे संदीप देशपांडे म्हणाले की अविनाश आम्ही ठाण्याला येतोय कोण आडवतोय बघूया तर आपण सविस्तरपणे बघू की संदीप देशपांडे यांची आक्रमक भूमिका काय आहे अविनाश जाधव आम्ही तुझ्या पाठीशी आहे ठाण्यात येतो आणि कोण आडवते बघूयाच असं आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिले तर आपण पहिल्यांदा बघूया की अविनाश जाधव यांच्यावर कोणत्या कारणांमुळे गुन्हा दाखल झाला आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती ठाण्याच्या खंडणी विरोधी विभागाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याप्रकरणी अविनाश जाधव यांनी आंदोलन केले होते वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे याबाबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की अविनाश जाधव यांना काल तडी नोटीस तर दिलीच पण त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ज्या नर्सेसची कोविडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती त्यांना अचानक कामावरून काढून टाकल्याने मनसेचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं हा त्यांचा गुन्हा आहे का सरकारची हुकुमशाही वाढतच चालली आहे सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करून आम्हाला गप्प बसवता येईल असं वाटत असेल वा असे तर तो तुमचा भ्रम आहे जेव्हा सरकार आलं तेव्हा ते शिवसाईचं सरकार आहे असे म्हणण्यात आले होते पण हे सरकार शिवसाईचं नाही तर मोगलाईनचा आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला ही हुकुमशाही आम्हाला थांबू शकत नाही जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारू जिथे अन्याय दिसेल तिथे मनसे सैनिकांची लात पडणार असे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले आज आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनाला ठाण्याला जातोय आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठीशी आहोत आम्हाला कोण आढळतोय ते बघायचं आहे असे आवाहन संदीप देशपांडे यांनी दिले अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवली आहे त्यांना पाच जिल्ह्यातून तडीपार होण्याचे आदेश पण दिला आहे या प्रकरणावर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया आली की अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही कोविड साठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केले आकाशापोटी ही कारवाई करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद